Dear students, once again I welcome you. Last time we had discussed the difference between oral speech and written speech. So what are the important differences between speech and writing? Now we shall go through some examples and how the difference is there between the speech and writing. Speech, in this slide we are going to discuss the difference between the speech and writing. Speech is generally considered to be the primary medium of language. Manje kay स्पीच हे भाषेचं प्राथमिक अशा प्रकारचं माध्यम आहे अँड इट इज कन्सिडर्ड मोर स्पॉन्टेनियस अँड अनसेन्सॉर्ड. स्पीच इज स्पॉन्टेनियस. वी एक्सप्रेस अवर फीलिंग्स अँड थॉट डायरेक्टली अँड देर इज नो एनी एडिटिंग. इट इज अनसेन्सॉर्ड स्पीच. म्हणजे आपण बोलत असताना डायरेक्टली बोलत असतो. विचार भावना ह्या आपण डायरेक्टली त्या ठिकाणी व्यक्त करत असतो आणि म्हणून स्पीच हे लेस परमनंट असं म्हटलं जातं. दो नाव डेज इट इज पॉसिबल टू रेकॉर्ड स्पीच ऑन टेप रेकॉर्डर्स, सीडीज, डीव्हीडीज और इन डिजिटल फॉर्म. स्पीच जरी कमी टिकणार जरी असलं तरी देखील आजकाल आपण वेगवेगळ्या माध्यमातून ते रेकॉर्ड करून ठेवू शकतो. स्पोकन लँग्वेज इज कन्सिडर्ड डायनॅमिक. डायनॅमिक का म्हणतो आपण, कारण त्याच्यामध्ये सतत हे बदल होत असतात आणि त्याच्यामध्ये रूल्स ऑफ ग्रामर दे आर व्हायोलेटेड. दे आर द रूल्स ऑफ ग्रामर आर changed time to time. For example, you are going to the canteen. It is a declarative sentence used as a question. Is perfectly grammatical in spoken English. You are going to the canteen. How you express it, that is important. Sometimes it is a question and sometimes it may be a declarative sentence. You are going to the canteen and you are going to the canteen. How you express it, that is important, and the meaning or the sentence changes as you express it. Incomplete sentences are also permitted if used meaningfully. For example, if this is the case, suspicious about his behavior. Really? There are some contracted forms of the verbs used in the speech. For example, it isn't hot today. I don't know him. Isn't hot today. Contracted forms म्हणजे या ठिकाणी नकारार्थी जे वाक्य आहे हे आपण त्या ठिकाणी त्याचं क्रियापद जे आहे हे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म मध्ये किंवा संक्षिप्त रूपामध्ये वापरत असत. टॅग क्वेश्चन्स आर मोर कॉमन इन स्पीच. टॅग क्वेश्चनचा वापर हा मुख्यत्वे करून स्पीच मध्ये वापरला जातो. दिस ड्रेस इज ब्युटिफुल. इजंट इट. वी शुड नॉट स्मोक. शुड वी. शॉर्ट सेंटेन्सेस अँड सिम्पल सेंटेन्सेस, सेंटेन्स स्ट्रक्चर्स आर प्रेफर्ड. स्पीच मध्ये याचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो. छोटे वाक्य, साधे वाक्य. प्लीज कम होम अर्ली, आय विल गेट बोर्ड. उदाहरण हे आपल्याला देता येईल. शॉर्टर वर्ड्स प्रेफर्ड. फॉर एक्झाम्पल फोन, टेलिफोन ऐवजी आपण फोन हा शब्द वापरतो. फोटो, फोटोग्राफ ऐवजी फोटो. रेफ्रिजरेटर ऐवजी आपण इथं फ्रीज हा शब्द वापरू शकतो. Phrasal verbs rather than polysyllabic words are preferred. For example,
फ्रेजल वर्ब आपण वापरतो तो पॉलीसिलेबिक वर्ड्स न वापरता पुट आउट लुक फॉरवर्ड टू एक्सेंट इंटोनेशन एम्फसिस स्पीड पॉजेस एंड चेंजेस इन लाउडनेस आर एक्सप्रेसिव फीचर्स इन स्पोकन इंग्लिश एक्सेंटचा वापर इंटोनेशन कुठल्या शब्दावरती भर द्यायचा आपण स्पीड गती किती असणार आहे पॉज किती असणार आहे त्या त्या ठिकाणी त्या त्या सिच्युएशन नुसार बदलत असतं फॅटिक एक्सप्रेशनचा देखील या ठिकाणी स्पीच मध्ये वापर केला जातो फॅटिक एक्सप्रेशन म्हणजे काय स्मॉल टॉक छोटस एखादं टॉक असेल किंवा ग्रूमिंग टॉक देखील त्याला आपण म्हणतो फॉर एक्झाम्पल गुड मॉर्निंग हॅलो हाय हाऊ आर यू थँक्स माय प्लेजर सॉरी एटसेट्रा तर अशा प्रकारे स्पीच मध्ये हे अनेक महत्त्वाचे मुद्दे आपल्याला पाहायला मिळतील त्याच्यानंतर रायटिंग मध्ये काय महत्त्वाच्या गोष्टी दिसून येत आहेत आपल्याला तर त्याच्यामध्ये रायटिंग इज कन्सिडर टू बी सेकंडरी मीडियम दुसरं दुय्यम माध्यम आहे भाषेचं इट डिराइव्स फ्रॉम स्पीच अँड मेनी पीपल थिंक दॅट रायटिंग इज अन अटेम्प्ट टू रेकॉर्ड स्पीच रायटिंग इज सेन्सॉर्ड रायटिंग मध्ये आपल्याला हवे ते बदल करता येतात सेन्सॉर करता येतात आपल्याला चेंजेस करता येतात इट इज पॉसिबल टू चेंज व्हॉट एव्हर इज रिटन बोललेलं बदलता येत नाही पण लिहिलेलं आपण वेळोवेळी पाहिजे तसे त्याच्यामध्ये बदल करू शकतो रायटिंग इज रिलेटिवली मोर परमनंट दॅन स्पीच तर रायटिंग हे स्पीच पेक्षा जास्त परमनंट आहे कायमस्वरूपी टिकणार आहे ट्रेडिशनली ऑल इम्पॉर्टंट डॉक्युमेंट सच एज ऑफिस रेकॉर्ड्स अँड लीगल डॉक्युमेंट्स आर इन रायटिंग आपण पाहिलं तर महत्वाचे डॉक्युमेंट्स असतात ऑफिस रेकॉर्ड्स असतात किंवा कायदेशीर काही कागदपत्र असतात ते रिटर्न फॉर्म मध्ये असतात ते ओरल स्पीचच्या माध्यमातून रेकॉर्ड केले जात नाही आहेत रिटर्न लँग्वेज इज रिलेटिवली स्टॅटिक ॲज देर इज अ टेंडन्सी टू फॉलो रूल्स पा रिटर्न लँग्वेज हे कसं असतं स्टॅटिक असतं स्पीच सारखं ते डायनेमिक नसतं द ग्रामर दॅट वी युजली स्टडी इज बेस्ड ऑन फॉर्मल रिटर्न लँग्वेज फॉर एक्झाम्पल आर यू गोइंग टू द कॅन्टीन बघा आपण स्पीचमध्ये पाहिलं होतं ते वाक्य कसं होतं यू आर गोइंग टू द कॅन्टीन हे क्वेश्चन मार्क त्याचबरोबर सेंटेन्स स्टेटमेंटच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी व्यक्त केलेलं होतं पण इथं मात्र रिटर्नमध्ये पहा आर यू गोइंग टू द कॅन्टीन हे क्वेश्चन इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स आहे कंप्लीट सेंटेन्सेस आर कन्सिडर्ड मोर अप्रोप्रिएट पहा कंप्लीट सेंटेन्स वरती या ठिकाणी भर दिला जातो आणि स्पीच मध्ये साध आणि अतिशय शॉर्ट सेंटेन्स वरती त्या ठिकाणी भर दिला जातो इफ दिस इज द केस आय विल फाईल अ केस इन द कोर्ट ऑफ लॉ आय एम सस्पिशियस अबाउट हिज बिहेवियर इज ही रिअली शॉर्ट टेम्पर्ड पर्सन फुल फॉर्म्स ऑफ द वर्ब्स आर नॉर्म्स पहा या ठिकाणी नॉर्मली आपण फुल फॉर्म्स वापरू शकतो जसं स्पीच मध्ये इट इजंट हॉट टुडे हे अशा पद्धतीने आपण एक्सप्रेशन त्या ठिकाणी दिलेलं होतं पण रायटिंग मध्ये इट इज नॉट हॉट टुडे आय डू नॉट नो हिम टॅग क्वेश्चन्स आर रेअर इन रायटिंग टॅग क्वेश्चन्सचा वापर हा क्वचितच केला जातो रायटिंग मध्ये लॉंग सेंटेन्सेस विथ क्लॉजेस कॉम्प्लेक्स किंवा कंपाउंड सेंटेन्सचा या ठिकाणी वापर केला जातो लॉंग सेंटेन्सेसचा वापर केला जातो रिटन लँग्वेजमध्ये एक्झाम्पल इफ यू डू नॉट कम होम अर्ली आय विल गेट बोर्ड फुल वर्ड्स आर प्रेफर्ड फॉर एक्झाम्पल फोन ऐवजी द टेलिफोन फोटो ऐवजी फोटोग्राफ फ्रीज ऐवजी रेफ्रिजरेटरचा वापर केला जातो म्हणजेच या ठिकाणी मल्टी सिलेबलचा वापर केला जाऊ शकतो मल्टिपल सिलेबल
For example, extinguish, anticipate, punctuation, underlining, italicizing. Paragraphs are important in spoken English. Phatic expressions are not necessarily used. Phatic में जो small talk क्यों grooming expression जाए थे written मधे वापरल जात नहीं है. तर हा oral आणि written expression मधला फरक आहे हे आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. धन्यवाद.